आपल्याला इथे प्रश्न असा दिलेला आहे की ज्यानुसार आपण वर्गसमीकरण स्वतः तयार करायचं आहे आणि नंतर ते अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतात त्यांना मुक्तोत्तरी प्रश्न असं सांगितलं जातं. बघा, आपल्याला इथे ए बी सीच्या किमती दिलेल्या आहेत आणि ह्या ए बी सीच्या किमतीवरून आपण वर्गसमीकरण तयार करायचं आहे. तर आपल्याला सर्वात अगोदर एची किंमत दिलेली आहे 2, ओके. त्यानंतर बीची किंमत दिलेली आहे, तर बीची किंमत आपल्याला सांगितली आहे 4a. मग इथे आपण काय करूयात, हे 4 जसेच्या तसे आले गुणिले ए, एची किंमत आहे 2, तर इथे 2 लिहिलं. मग 4 × 8, तर बीची किंमत आपल्याला मिळाली 8. त्यानंतर सी दिलेलं आहे, तर सीची किंमत आहे 3a. मग 3a साठी आपण काय करायचं, तर हे 3 जसेच्या तसे आले गुणिले ए, एची किंमत आहे 2, 3 × 6. चला, आपल्याकडे आता ए बी सीच्या व्यवस्थित किमती मिळालेल्या आहेत, ह्यानुसार आपण समीकरण तयार करायचं. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे, म्हणून ते वर्ग समीकरण पुढील प्रमाणे. तर बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, एची किंमत 2 सांगितलेली आहे आणि ए काय असतो, तर ए नेहमी असतो वर्गपदाचा सहगुणक. मग तो सहगुणक अगोदर लिहून घेतला. त्यानंतर आपल्याला चल दिलेला आहे एम, म्हणून ते एम देखील लिहिलं आणि पहिलं वर्गपद असतं म्हणून एमचा वर्ग केला. त्यानंतर बीची किंमत आहे, तर बीची किंमत आहे 8. बीची किंमत ही नेहमी दुसऱ्या पदाचा सहगुणक असते, तर इथे 8 लिहिलं. ह्याच्यासोबत देखील आपण चल लिहायचं आहे एम. त्यानंतर सीची किंमत दिलेली आहे आणि स्थिर हे, आणि सी हे असतं स्थिरपद म्हणून -6 = 0. बघा, मी इथे सर्व अधिकची चिन्ह घेतलेली आहेत, तुम्ही वजाचं चिन्ह देखील घेऊ शकता. हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे, तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या मनावर अवलंबून आहे तुम्ही हा कोणत्या पद्धतीने इथे चिन्ह घेता येते. ओके, चला, आपल्याकडे आता हे समीकरण मिळालं. या समीकरणाचं जर आपण निरीक्षण केलं तर ह्या समीकरणाच्या सर्व पदांना आपण 2 भाग देऊ शकतो. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे, सर्व पदांना 2 भागून. आता 2 भाग दिल्यावर काय होईल, बघा, 2m² 2 भाग दिला तर 2 × 1 = 2 राहिला 1, तर 1 नाही लिहिला तरी चालेल. मग डायरेक्टली आपण एम वर्ग लिहूया. त्यानंतर अधिक 4m जर 2 भाग दिला तर 4 × 8, म्हणून इथे उत्तर आलं 4, चल आहे एम. आणि 6 × 2 भाग दिला तर 3 × 6, म्हणून इथे 3 = 0. आता आपण काय करायचं, हे जे स्थिर पद आहे ते बाजूला घेऊयात. आता ह्या 3 आपल्याला अवयव करायचे, तर अवयव काय करायचे, तर त्या अवयवांची बेरीज +4 आली पाहिजे. मग बघा, इथे 3 × 1 = 3 आणि ह्यांची बेरीज केली तर उत्तर 4 येतं. दोघांनाही अधिकचं चिन्ह देऊया. आपल्याकडे आता अवयव आहेत, हे अवयव आपण समीकरणामध्ये ठेवूया. म्हणून एम वर्ग जसंच्या तसं आलं, पहिला जो अवयव आहे तो +3 आहे म्हणून +3, चल एम. त्यानंतर +1 आहे, तर 1 हा सहगुणक असताना नाही लिहिला तरी चालेल, म्हणून +m + 3 = 0. इतकं झालं. आता 2 पदांचे आपण गट तयार करायचे. आता बघा, पहिल्या गटामधून सामायिक अवयव काय बाहेर निघू शकतो, तर एम निघू शकतो. m² = m भाग दिला राहिला एम, आणि +3m = 3 भाग दिला राहिला +3. त्यानंतर पुढील जोडीमध्ये कोणताही सामायिक अवयव बाहेर निघत नाही. मग जिथे सामायिक काहीच नसतं तिथे सामायिक 1 असतो, म्हणून 1 बाहेर घेतला आणि 1 कोणत्याही पदाला भाग दिला, उत्तर बदलत नाही, किंमत बदलत नाही, म्हणून m + 3 जसंच्या तसं आलं \0. चला, इतकं झालं. आता आपण बाजूला लिहून घेऊया. तर बघा, इथे दोन्ही जे कंस आहेत ते दोन्ही कंस समान आहेत, म्हणून तो समान असणारा कंस अगोदर लिहिला m + 3, आणि दुसऱ्या कंसात काय करायचं, तर जे सामायिक अवयव आपण बाहेर घेतलेले आहेत ते लिहून घ्यायचे, तर m + 1 = 0. 2 आहे, याचा अर्थ 2 आहे, आणि 2 जर 0 असेल याचा अर्थच दोन्हीपैकी एका कंसाची किंमत 0 असू शकते. म्हणून m + 3 ह्याची किंमत 0 असू शकते, किंवा m + 1 = 0 असू शकतं. म्हणून हे जे +3 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, +3 झाले, किंवा m = 1 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, +1 झाले. तर इथे एमच्या आपल्याला 2 किमती मिळालेल्या आहेत. या दोन्ही किमतींना आपण इथे बॉक्स तयार करून घेऊया.
चला, एमच्या ह्या ज्या दोन किमती मिळाल्या, ह्या दोन किमतीच आपण जे तयार केलेलं वर्गसमीकरण आहे त्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत. म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे, म्हणून त्या वर्गसमीकरणाची मुळे वजा तीन आणि वजा एक आहेत. तर बघा, अशा पद्धतीने आपण हा मुक्तोत्तरी प्रश्न सोडवलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करा. जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.